सालगडी म्हणून काम करत असलेल्या कामगाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बार्शी न्यायालयाचे न्यायमूर्ती जयेंद्र जगदाळे यांनी दोन आरोपीस दोषी धरून त्यांना विविध कलमांनुसार 3 वर्ष सश्रम कारावास व 3 लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावलेले रोहिदास दत्तात्रय घोडके वय 35 व दत्तात्रय किसन घोडके वय 60 हे बापलेक आहेत. ही घटना 7 जानेवारी 2019 रोजी शेतमालकाच्या शेतात घडली होती. कुटुंबीय शेतात राहणारी पीडित मुलगी घटनेच्या दिवशी शौचास जाते म्हणून सांगून गेली होती. बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने आई तिचा शोध घेत असताना ती उसाच्या सरीत बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. अंगावर कपडेही अर्धवट स्थितीत आणि डोक्याजवळ रक्ताने माखलेले दोन दगड दिसले. ताबडतोब करमाळा ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल करून तेथून सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे नेण्यात आले. करमाळा पोलिसात पॉस्को व इतर कायद्यानुसार अज्ञाताच्या विरोधात करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तपास करताना उपरोक्त आरोपींची माहिती मिळाली. मुलगी जिवंत राहिल्यास आपले नाव इतरांना सांगेल म्हणून तिच्या डोक्यात दगड आणि लोखंडी दांडा मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपींनी सांगितले. त्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. बार्शी न्यायालयात विविध कलमांनुसार आणि सर्वपत्र दखल केले असता सुनावणी होऊन शिक्षा सुनावण्यात आली. सुनावणीच्या वेळी सरकारच्या वतीने ऍडव्होकेट प्रदीप पोहोचले व ऍडव्होकेट दिनेश देशमुख व ऍडव्होकेट राजश्री कदम यांनी तसेच कोर्ट पैरवी म्हणून नितीन ताकभाते व अतुल पाटील यांनी काम पाहिले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.